म्हणून मी तिथं आपलं 4 दिवस जायचं, 4 दिवस यायचं एवढंच केलं. पण यानं एवढी चव ओळखले ना की त्यानं का नाही असं कॅमेरा चालू असला ना मोबाईल तरी पण त्यानं मला मारहाण केलेली आहे. त्यानं घरातनं बाहेरच जा म्हणतोय. पोलीस कंप्लेंट करायला गेले, पोलीस म्हणतात घरगुती मॅटर आहे. 2 दिवस नेत दिले, त्याला मार दिले, सोडून देतील. मागच्या दिवस जीवन इतकं सुंदर आहे का नाही, पुन्हा पुन्हा जन्म मस्त. फार मरायचा प्लॅनिंग केलता मी, फार मरायपर्यंत टिकली होती. पण परत मला बी वाटायला लागले बाबा मरायचं नाही. मरलं काय, आपल्या लोक वाईटच समजणार आहे. होती वाईट म्हणून मिली. लोक दोन्हीकडनं बोलतात ना. आता आपण परत त्याला सांगू शकत ना, मला इतका त्रास आहे, मला इतका त्रास आहे, मी असं केलं असं सांगू शकत नाही. मग आला काय ते असं झालं आपल्या अंगाला असं असं विचारतो त्याचा अंदाज नाही. आपण आणून घ्यायचा बी नाही. युट्यूबवर 4 पैसे येतात. गुटक्यापासून तिथंच राहायचं. मार तुला काय म्हणा अमरुद मिळत मारलं दादा. भटीचं काम बिचारी लेकरांसमोर कसले विषय आणि हिंदी देत भाकरी खाल्ल्या कुणी सांगायचा कुणी ऐकणार नाही माणूस. त्याचा सवयीचा प्रश्न होणार. ज्या वेळेस आपल्या कर्माचा भोग जेव्हा संपल आपल्या नशिबाने किती का शेवटपर्यंत ऐकून असतो आम्ही काय माहिती. मी आपल्याला काय सांगतो काय वाटतं 15-16 वर्ष सांगते मला ऐकता त्रास झाला. पुन्हा सांगतो पुढे कोणी सांगू शकत नाही काय घडणार सांगू शकत नाही. म्हणून आपण 7 वर्ष 6 वर्ष हाती मिळाली होती. तर हा बघा, ही काका मला सांगत होत की काय जर झालं तर बाई तुला घरीच जायचंय. मी 15-16 वर्ष झाली हे त्रास काढते. त्यांचं म्हणणं असं आहे की काय जरी झालं तरी तुला नवऱ्यापाशी जायचं. असं बघ जावाच लागणार तुला. पर्याय नाही दुसरा, पर्याय नाही. तुला कुठे गेलं तर नवऱ्यापाशी जावं लागेल. दुसरी नाव उठवणार आहे ती आपलं घरी जाणे. घरी राहणे त्यांनी घरात मारून टाकून नवरे तरी घरी थांबावं लागेल. माझ्याच आमच्या परजन्माने आम्ही सांगतो दिले ते घरी मिळेल का. आपलं कोणाचं आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, कुणी काय नवरा आणि आपलं आणि दोन पूर असते. एवढ्या ज्याच्या बरोबर मला राहायचंय ज्याच्यासाठी मी म्हणजे ज्याच्यासाठी मी एवढं सगळं करते आणि ज्याच्यापाशी मला राहायचंय ते जर आपल्याला सारखा त्रास देतोय. ते जीव पण मारत नाही, काहीच नाही. ते कुठं जा, गेले तर त्याला खदर नाही. गेले तर बिंदास जा म्हणतोय. मला तुझी गरजच नाही म्हणतोय. मग तुम्ही सांगा, ज्या माणसाला माझी गरजच नाही
आणि आपणच कमवायचं आपणच कष्ट करायचं आपण त्याला सांभाळायचं सगळं आपणच करायचं मग त्यासल्यापाशी राहूनच काय उपयोग आहे म्हणजे मी कमवायचं त्याला आयत खायला घालायचं आणि त्यानं माझ्यावर ओरडाटा करायचा मलाच मारायचं मलाच मारायचं मला शिविगा करायचं मला घरातनं बाहेर काढायचं मग त्यापेक्षा मी जे कमवते ती मी सुखासुखाने इकतीनं खाल्लं तर काय व्हायचंय जोड पाहिजे जोड पाहिजे त्रास होत असेल तुला त्याच्याबद्दल नाही मावशी मला काय आनंद होतोय का मी घरदार सोडून हिंडते ते बापाची तेवढीच गरज आहे जोड असली का नाही परपंचाला तर होतं थोडा त्रास होईल तुला अजून बी होईल चार दोन महिने होईल दोन वर्ष होईल चार वर्ष होईल त्रास पोरं बिरं मोठी झाल्यानंतर त्याला जरा थोडं कळतं आपली बायका पोर आपल्याला कोण नाही आई वडील नाही असं नवऱ्याला असं वाटतं त्याला तर कुठं कोण त्याला बी कोण कुत्रा विचारत नाही त्याला कोणाचा आधार नाही त्याला कोणाचा आसरा नाही बायको आसरा देते तर त्याला पक फुटलं असा विचार तर मरायचा केला मनात तुझ्या तर ते मागं ही वनवास होते ना सगळी नवरा पोर कुत्रा हलकायचं कुत्रा हलायचं खायचं नाही असं डोक्यात काढून टाकायचं लेकरासाठी जीवन लेकरा हिमतीने जग मला हिमतीने म्हणून आम्हाला तुझ्याविषयी अभिमान घरी हलून मारलं नवऱ्याने का घरी मिरी तरी चालत तू घर नाही हलायचं नाही असं माझं पुरण म्हणाले तुला सांग इतक्या दिवस तू कमवलं इथनं पुढे तुझं लय चांगलं कसा थोडं भोग असतो मग आपल्या जात असतो भोग थोडा देवाने दुःख जास्त दिले सुख थोडे दिले दुःख जास्त दिले प्रत्येकाला कोणी येणार नाही कोणी येणार नाही येणार कोण तुझा पोरगा पोरगा काय असेल तुला नवरा त्यांनाच वाईट वाटणार दुसरं कोणी येणार नाही कोणी आलं ते असं आमच्यासारखं बोलणार घडीपर्यंत जाणार नाही बोलली चार गोष्टी चार गोष्टी सांगणार बाबा असं करून पोरे तसं करून पोरे चांगलं नाही बाबा असं मांड्याला मांडे लावत त्रास असं आहे तुला आम्ही मला सरस तू सांगते असं असं त्याबद्दल नाही आम्हाला तू मदत करायची पण तुझ्या आपल्या नशिबाचा भोग आहे तेवढं थोडं भोगावं लागेल त्रास देऊ नये विनाकारण तिला त्रास नाकातनं रक्त पडस्त त्या दिवशी बिचारीला मारलं काय सुद्धा नाही आमच्या शेजारी एका बाईनं झाड लावलेलं तिच्या झाडाचे दोन तीन वांगे तोडून आणले मी आणि आपलं कालवण केलं आता भाकरी करायच्या त्या करायच्या त्या आणि चुलीवरले कडक फेकून दिले तर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुमच्या फोनमध्ये का नाही माझं नाव टाका आणि व्हिडिओ बघा मी व्हिडिओ सगळं करते ते व्हिडिओ चालू असताना सुद्धा ते घाबरत नाही कारण त्याच्या घरच्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे कारण त्याच्या घरचे म्हणते ते ऐकतच नाही तर त्याला सांगून काय फायदा जेवढा त्रास आहे तेवढा माझा क्रमांक एवढं करतो क्रमांक चालू पण तसल्या दारुड्या माणसांना का नाही मी काय म्हणते आणच खाव नाही ना आणच खाव नाही त्याला कळत नाही ना त्याला सांगितलं मला सगळे सांगते तिया अजून ती म्हणलं असत तर घरी जाते मारू दे पिशवी घेऊन माझी इथं म्हणते अजून तिकडे महिनाभर राहिले तर शिवड घरी जावं लागलं जेवढं तू असं बाहेर हिंडची आणि जाची बाहेर माणसं तुझ्याकडे वाईट नाही मी तीच म्हणत जगाचा दृष्टिकोन जगाचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन यागडा होणार माणूस म्हणणारे ते घर सुटते का जग दोन्ही तोंडाकडनं बोलतं जग काय शाणा नाही जग जगाचं शाणा नाही त्यामुळे जगाला आपलं हसू देण्यापेक्षा आपलं म्हणण्यापेक्षा चार भीतीच्या जाऊ द्या अजून आपला भोग आपण भोगत राहायचं तुला इतके दिवस आणि इतकी हिंमत बाजाय का नाही तिने पोरांना कपडे सुद्धा पोरांना नवीन नवीन कपडे पोरांना रोज हाय पाय कसली कपडे आणते त्यांना कारण तिने कमवलंय बी तेवढी युट्यूबच्या माध्यमातून काय कला लागते काय आणि गरिबी असल्यामुळे तिची लोक तिला सपोर्ट दिलंय करतात सपोर्ट करतात लोक पुरे घर सोडलो माझ्या शेवटी घरी जा बिंदास जा घरी तू जे त्रास झाला तर तुला होणार घरी गेला तर तेच त्रास देणार तसंच कारण मी अशी लय वेळा गेली या त्याच्यातून काय साध्य होणार नाही तुमचं अजून चिघळणार प्रकरण चिघळणार प्रकरण ती अडवणे अजून जास्त करणार करणार मला तुझ्या अडवून जास्त करणार त्याला बी तेवढाच त्रास होता तेवढा त्याला बी आणि लेकरं काय करते ती आता ही निघून आली तर लेकरं थांबले का पप्पा पप्पा करून त्याच्या बरोबर खात्यात पित्यात शाळेत जात्यात कुणाचं कुणाचे राहत नाही मला तर एवढं कळतं आपला जीव आहे तर सगळं आहे
नाही तर शेवटी दुनियात आई नाही बाप नाही नवरा नाही आपलं जीवन तू मग तिथेच बरं किती वेळा गेली आणि चल चल चाल फिर जाता काय काही आपल्या आपण चालतो नाही कदरून जाते मान्य आणि सामान्य कदरून जाते सारखा त्रास माणसाला खूप त्रास खूप घ्यावा माणसाला असं वाटतं माणसं.